न्यायालयामध्ये आम्ही जी आर्ग्युमेंट केली होती, पोलीस कस्टडी आम्हाला पाहिजे आणि पोलीस कस्टडी जी दिली नाही ही चूक आहे, हे जे आम्ही आव्हान दिलेलं आहे माननीय दंडाधिकारी यांच्या हुकुमाला, त्याच्यावर आज आरोपीचे वकील जे आहेत सगळे प्रतिवादींचे, त्यांनी आर्ग्युमेंट खरी सुरुवात केली परंतु ते अनेक किरकोळ अर्ज देऊन त्याच्यावरच आज सगळी आर्ग्युमेंट झाली. त्यांनी त्या जे रिव्हिजन पिटिशन आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले, तशा प्रकारचे अर्ज दिले, त्यांनी त्याच्यावर युक्तिवाद केले आणि आम्ही परत त्यांच्या युक्तिवादाला त्यांचं म्हणणं कसं अयोग्य आहे याबाबत आम्ही प्रतियुक्तिवाद केला. उच्च न्यायालयापुढे ते हेबियस कॉर्पसमध्ये गेले होते, म्हणजे प्रत्यक्ष त्यांना शारीरिकदृष्ट्या तिथे हजर करण्यासाठी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की इकड जी त्यांची जी कस्टडी आहे ती इल्लिगल झालेली आहे, म्हणजे बेकायदेशीर कस्टडीमध्ये ते आहेत. तर उच्च न्यायालयाने त्यांचा जो युक्तिवाद होता की त्यांची बेकायदेशीर कस्टडी आहे तो फेटाळलेला आहे. उच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की हा जो त्यांनी जो ए समरी रिपोर्ट त्यांनी जो सादर केला तो सादर केल्यानंतर मॅजिस्ट्रेट साहेबांनी तक्रारदाराला बोलावून त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. तसंच यांनी जे त्यांचं जे म्हणणं होतं की नवीन म्हणजे तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी माननीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती आणि ती न घेतल्यामुळे हा आम्ही करत असलेला तपास हा बेकायदेशीर आहे, हे त्यांचं म्हणणं उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की हा सगळा वेळकाढूपणा आहे, कारण त्यांच्या जामिनाच्या अर्जावर हायकोर्टाने 4 दिवसात निर्णय घ्यावा असा जो आम्हाला आदेश दिलेला आहे, तर त्यांची आम्ही जी पोलीस कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ती पोलीस कस्टडी जर आम्हाला मिळालं तर त्यांना पुढे युक्तिवाद करता येणार नाही जोपर्यंत ते परत मॅजिस्ट्रेटच्या कस्टडी. त्यामुळे त्यांच्या जामिनाच्या अर्जावर निर्णय आमच्या रिव्हिजन ॲप्लिकेशनच्या अगोदर कसा होईल याच्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत की बेल ॲप्लिकेशन अगोदर ऐकून घेण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आरोपी नंबर 1चे जे वकील आहेत त्यांनी आज अशी प्रार्थना कोर्टासमोर केली की दोन्ही अर्जात ते एकाच वेळी ऐकण्यात यावे, याला आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. त्यात माझ्या माहितीप्रमाणे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची 3 तासाची वेळ मागितली होती त्याची चौकशी करण्यासाठी, ती न्यायालयाने दिलेली आहे. परंतु ती तपास थांबू नये, तपासात प्रगती व्हावी म्हणून आमची जे रिव्हिजन ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर निर्णय होण्याच्या अगोदर तेवढी प्रगती करण्यासाठी त्यांनी तो अर्ज केलेला आम्हाला दिसतोय. सरकारी पक्ष समाधानी नाही, कारण ही जो आहे ह्याला आपण जो एक मधला मार्ग म्हणतो तो आहे तो. आम्हाला आरोपीची कंटिन्युअस कस्टडी पाहिजे, नाहीतर आमचा जे हेतू आहेत की आरोपीकडे सखोल तपास व्हावा तो हेतू सफल होणार नाही. आरोपी सहकार्य करत नाही.